तुमचीच वाट बघत होतो फोन केला होता ना तुम्ही काय बारीक खरच नाही मी पण ह्यांना म्हणाले की मी पण डायट करते पण म्हणाले तुझं वेट आहेच कुठे कमी करायला उगाच ते पर के जी फोर थाउजंड खर्च करायचं म्हणजे ओके अरे हो बरे तू मला फोन केला होतास त्याचं काय झालं आहा, ते नेकलेस बद्दल अगं तो ना मी घेतलाच नाही कसला नेकलेस तो 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 वेगळ्या डिझाईनचा होता तो अच्छा अच्छा तो नेकलेस म्हणजे हिने गुड आम्ही दोघी एका एक्झिबिशनला गेलो होतो तिथे आम्हाला तो नेकलेस इतका आवडला आणि आमचं दोघींच ठरलंय एखादी डिझाईन आम्हाला आवडली ना की आम्ही ती घेऊन टाकतो मग काय मी ह्यांच्या मागेच लागले आता हे मागे लागल्यानंतर मी घेऊनच टाकला घेतलात का हो घ्यावाच लागला दुसऱ्याच दिवशी <laughs> चाळीस हजार वा। तुम्हाला स्वभाव तुम्हा। <laughs> आता तिला नाही म्हणायची कुणाची हिंमत आहे का आणि काय ग एवढा फोन करून माझ्याकडनं ज्वेलरचा ऍड्रेस घेतलास आणि नेकलेस घेतला कोण म्हणतो दुसऱ्या दिवशी तुमच्या सारखा हट्ट केला म्हटलं चल जाऊया ज्वेलर्स कडे गेलो पण बॅड लक तस डिझाईन नव्हतं तो म्हणाला आठवड्याने या मग गेलात हो मग आठवड्याने गेलो मग पंधरावड्याने गेलो महिन्यानंतर गेलो मग विचारलं बाबा देतोस का तर तो म्हणाला साहेब स्टॉकच नाहीये <laughs> मी म्हटलं आपण दुसरी डिझाईन घेऊ पण हे पेटले <laughs> म्हणाले डिझाईन घ्यायची तर हीच आणि इथूनच या ज्वेलर्स कडून मग काय झालं आम्ही विचारलं साधारण किती दिवस लागतील <laughs> तर तो म्हणाला किमान वर्षभर तरी थांबावं लागेल म्हटलं ठीक आहे थांबतो पण आपण नेकलेस इथूनच घेऊया आणि तशा डिझाईनच असा सगळा प्रकार झाला <laughs> ए चल प्लेयर दाखो चल आमचा न्यू दाखवते देशपांडे हा सगळ लकी तुम्ही ते कसं काय अहो तुम्ही दुकानात नेकलेस घ्यायला गेला नेकलेसच नव्हता अहो <laughs> हे माझ्या बाबतीत घडलं असत तर माझे चाळीस हजार वाचलेच ते माझ्याही वाचले पण एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार ते कसं काय हा त्या दुकानदाराला मी रुपये दिले आणि सांगितलं की आमची मेसेस आली की सांगायचं तशा टाईपचा नेकलेस नाहीये आणि वर्षभर येणार नाहीये काय आयडिया मला तुमचं शिष्य करून घ्या ना हो मला कुठे माहित होतं ह्याचं श्रेय जातं इंडियन क्रिकेट टीमला मॅच फिक्सिंगचे खटले पेपर मध्ये रोज वाचून ही आयडिया मला आली सो क्रेडिट गोस्ट टू इंडियन क्रिकेट टीम